अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्गुणात्या प्रकरणाचा निषेध जिल्हा न्यायालयामधील कामकाज बंद करत अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीनं करण्यात आला. या खुनाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, वकिलांवर होणारे हल्ले, खोट्या केसेस याविषयी वकील प्रोटेक्शन अॅक्ट करावा अशी मागणी देखील अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश घुगळे यांनी केली आहे. परंतु वकिलांवर जे सारखे सतत हल्ले होत आहेत, या दृष्टीने वकिलांना प्रोटेक्शन असावं म्हणजे अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट करावा असं सर्व वकिलांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे. परंतु महाराष्ट्र सरकार या मागणीकडे बिलकुल लक्ष देत नाही. देशामध्ये राजस्थान सरकारने त्याबाबत एक चांगला कायदा पास केलेला आहे आणि त्या बेसवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा असा प्रोटेक्शनचा कायदा पास करावा. कारण वकील वर्गानं जर प्रोटेक्शनच नसेल तर न्याय बाजू काय कोर्टात मांडणार आहे. कालचा सिरियसनेस पाहता आता तरी शासनाने जागा व्हावं असे आमच्या सर्व वकिलांची इच्छा आहे. आज आम्ही असं पवित्र घेतलेलं आहे की बार काउन्सिलकडून आम्हाला असा मेसेज आलेला आहे की 2 तारखेला म्हणजे 2 फेब्रुवारीला CM डेप्युटी CM यांच्याबरोबर बार काउन्सिल सदस्याची मीटिंग होणार आहे. त्यामध्ये निश्चित काहीतरी धोरण शासन घेणार आहे. जर समजा शासनाने योग्य ते धोरण घेतलं नाही, अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट करायचा निर्णय घेतला नाही, तर मात्र आम्हा वकील लोकांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही टप्प्याटप्प्याने कोर्ट कामापासून आम्ही वकील लोक बाजूला जाऊ आणि कोर्ट कामामध्ये सहभागी घेणार नाहीत. कारण आम्हाला जर संरक्षणच जर नसेल त्या कोर्ट कामामध्ये सहभाग घेऊन करायचं काय आहे. त्यामुळे पुढच्या आंदोलनाची आमची दिशा राहील आणि ते आंदोलन कुठल्या स्तराला जाईल आज तरी आम्हाला सांगता येईल. आज काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे. या 2 गोष्टीवर आहेत, एक कालच्या घटनेचा निषेध म्हणून आणि दुसरं शासनाने अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट याबाबत काही अजून ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम्ही आजच्या पुरत कोर्ट कामामध्ये वकिलांनी सहभाग घ्यायचा नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीनं वकिलांनी कामबंद आंदोलन करत या घटनेचा निषेध केला आहे. भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाही तर वकील संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केली जातील असा इशाराही या प्रसंगी वकील संघटनांनी दिला आहे. अहमदनगरमधील जिल्हा न्यायालयामधील बंदमध्ये अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशनचे कौटुंबिक न्यायालय, महसूल न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय, लवाद न्यायालय, ग्राहक मंच या सर्व न्यायालयामधील वकिलांनी सहभाग घेतला होता. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.